मुलांनो, आपल्या शरीराला हवेची नितांत गरज असते. आपल्या शरीरातील ही हवेची गरज भरून काढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्थेची निर्मिती केलेली आहे. श्वसनसंस्थेमध्ये नाक, घसा, श्वासनलिका, फुप्फुसे व श्वासपटल यांची मिळून श्वसनसंस्था तयार झालेली आहे. आता आपण श्वसनसंस्थेतील एक एक प्रकाराची माहिती घेऊया. श्वसनसंस्थेची सुरुवात ही नाकापासून होत असते. नाकापासून श्वासनलिकेची सुरुवात होऊन ती फुफ्फुसापर्यंत गेलेली असते. मुलांनो, आपल्या नाकात असणाऱ्या केसांमुळे व चिकट पदार्थांमुळे बाहेरची हवा ही गाळून शुद्ध करून ती आतमध्ये पाठवली जाते. श्वसनसंस्थेच्या दुसऱ्या भागात घशापासून सुरुवात होते. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका या दोन्ही सुरू होतात. अन्ननलिकेच्या वरच्या बाजूस श्वासनलिका असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला एक झाकण असते. आपण ज्यावेळी जेवण करत असतो किंवा अन्न आतमध्ये घेत असतो तेव्हा ही श्वासनलिका या झाकणामुळे बंद होते. त्यामुळे आपण घेतलेले अन्न हे श्वासनलिकेत जात नाही. इतर वेळेस ही श्वासनलिका ही उघडी असते. त्यामुळे आपल्याला घशाद्वारे सुद्धा आपल्याला हवा आतमध्ये घेता येत असते. मुलांनो, आता आपण श्वसन संस्थेचा तिसरा भाग हा पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे श्वासनलिका. श्वासनलिका ही आपल्या घशापासून सुरू होऊन तिच्या वरच्या बाजूला एक स्वरयंत्र असते. त्यामुळे स्वरयंत्रामुळे हा भाग आपल्याला फुगीर झाल्यासारखा वाटतो. पुढे ही श्वासनलिका आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन तिला दोन फाटे फुटतात, एक उजवा भाग आणि एक डावा भाग. अशा पद्धतीने आपण आपल्या नाकातून घेतलेली हवा ही श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचवली जाते. आता आपण आपल्या श्वसनसंस्थेतील चौथा भाग, ज्याला आपण फुफ्फुस म्हणतो, तो पाहणार आहोत. फुफ्फुसे ही आपल्या छातीमध्ये छातीच्या पिंजऱ्यामध्ये पोकळीमध्ये असतात. ही फुफ्फुसे दोन असतात, एक डाव्या बाजूला असते, एक उजव्या बाजूला असते. मुलांनो, फुफ्फुसे ही स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात व त्यांच्यामध्ये लहान लहान कप्पे बनवलेले असतात, ज्यांना आपण वायुकोश असे म्हणतात. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते, त्यालाच आपण फुफ्फुसावरण असे देखील म्हणत असतो. तसेच मुलांनो, आपल्या फुफ्फुसांमधील वायुकोशांमध्ये वायूंची व रक्तांची देवघेव ही मोठ्या प्रमाणात सुरू असते. हे वायुकोश आपल्या फुफ्फुसांमध्ये असंख्य संख्येने उपलब्ध असतात. त्यामुळे वायूंची देवघेव होण्यासाठी बराचसा पृष्ठभाग त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. आता आपण आपल्या श्वसनसंस्थेतील पाचवा भाग पाहणार आहोत, ज्याला आपण श्वासपटल असे म्हणत असतो. श्वासपटल हे आपल्या फुफ्फुसांच्या खाली स्नायूंचं असलेले एक आवरण आहे. श्वासपटल हे उदरपोकळी व छातीच्या पोकळी या दरम्यान असते. मुलांनो, ज्यावेळेस आपल्या बरगड्या वर उचलल्या जातात त्यावेळेस हे श्वासपटल खाली जाते. त्यामुळे आपल्या हृदयावर व आपल्या फुफ्फुसांवर पडणारा ताण त्या ठिकाणी कमी होतो. श्वासपटल हे सतत वर खाली होत असते. त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वासाची क्रिया ही निरंतर पार पडत असते व त्यामुळेच आपल्या फुफ्फुसांमध्ये असणारी हवा ही बाहेर पडत असते. त्यामुळे आपल्याला श्वासपटल हे अत्यंत महत्त्वाचे आहे.